एम ए मराठी एमचे पण मराठी तीनशे चोवीस मराठी रंगभूमी आणि पुस्तक दोन संगीत रंगभूमी या पुस्तकातील घटक सहा आपण बघणार आहोत संगीत रंगभूमीवर निवडक नाट्यकृतींचा अभ्यास यापूर्वी घटक एक दोन तीन चार पाच या घटकांचे व्हिडिओ टाकलेले आहेत आता आपण घटक सहामधील थोडक्यात याचं विश्लेषण बघूया की निवडक नाट्यकृती कोणत्या संगीत नाट्य संगीत नाटके निवडक नाट्यकृतींचा आपण अभ्यास करणार आहोत त्यापैकी संगीत सौभद्र सौभद्र संगीत शारदा संगीत काळजा कट्यार काळजात घुसली त्यानंतर संगीत मानापामान हे सर्व जे काही नाटक आहे थोडक्यात त्या आपण नाटकाच्या थोडक्यात त्या नाट्यकृतींचा आढावा घेऊया की संगीत, 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 संगीत रंगभूमीची परंपरा मागच्या प्र आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली तर आता संगीत नाटक नक्की काय असते रचना कशी असते काहीसा अंदाज आपल्याला या घटकात मिळू शकेल आता संगीत सौभाद्र या नाटकाचे आपण नाटकवृतीचा अभ्यास करूया की संगीत नाटकाच्या परंपरेतील अत्यंत लोकप्रिय ठरलेले महत्त्वाचे नाटक म्हणजे अण्णासाहेब किर्लोस्करांची संगीत सुभद्र या नाटकाच्या कथा महाभारताच्या अर्जुन सुभद्रा स्वयंवर कथेवर आधार केले आहे अर्थातच त्या ते जोडीला भगव भगवंतातील आख्यान भागवतातील सॉरी भागवतातील आख्यात वरोपर्यंत त्यांची काव्यरचना यांचा साधारण नाटकाचे कथानक ना फुलवायला किर्लोस्करांनी घेतल्याने या नाटकाचा कथा भाग थोडक्यात असा की सुभद्रा हे कृष्णाची बहीण पांडवांपैकी अर्जुनावरती अनुरक्त असते आणि काही कारणाने अर्जुनाला वनवासच जावे लागते अशावेळी सुभद्रेचा दुसरा भाऊ बलराम त्याचा शिष्य कौरवांपैकी दुर्योधन याच्याशी तिचा विवाह हो निश्चित करतो आणि कुणास कृष्णास हा विवाह मान्य नाही कारण तो सुभद्रेचे मन जाणतो व अर्जुन त्याचा लाडका आहे मात्र वडील भावाची आज्ञा म्हणणेही त्याला अवघड जात असते अशावेळी अर्जुनाला वेषांतर करायला लावून सुभेद्रेचे पाणी ग्रहण अर्जुनाला करायला लावायचे गोड कपटनाट्य कृष्णामुळे घडते आणि शेवटी सुभद्रा अर्जुन विवाह त्या कुटुंब नाट्याची परिणिती होते प्रत्यक्षची कथा देव देवकांची असली तरी एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबात घडावी अशा पद्धतीने परि परि प्रतिबिंबित होते यातील पदे व संवाद खूप लोकप्रिय ठरते खट्याळ कृष्ण कळलाव्या नारद तापट बलराम प्रेमविवल सुभद्रा कर्तृत्व अर्जुन अशा व्यक्त रेखातून हे नाटक जिवंत झाले त्यातील एक प्रवेश आपण बघूया की कृष्ण उठतो बलराम निघून जातो नंतर आपल्याशी आनंदाने आजचा रंग फार नामी ठर उठला आता म्हणून दादांना त्या विशेष संशय कधीच घेणार नाही अरे पण मी त्या गंगाजलप्रमाणे रमणमानाच्या पुरुषाशी असे कपटाचरण करतो आहे ना छे छे हे काही फसवणे नव्हे ज्याचा परिणाम हिताव आरंभी हो। जरी कपटरूपी पासले तरी त्यात दोष कोणीच नाही आज मला मित्रा चांगली सुखाने येईल असं कृष्ण म्हणतो रचिला ज्याचा पाया त्याचे भरी उभारीणी झाली विघ्न वाचूनी जुळले सर्वही मोठी चिंता सरली नाही भय उरले बहुधा सर्व तडीस गेले आता जीवाला करमणूक होईल अशा ठिकाणी गेले पाहिजे या कोळींचा अर्थ आहे तेव्हा काय सत्यभाम्याच्या मंदिरात जावे किंवा रुक्मिणीच्या इकडे जावे बरे चला रुक्मिणीच्या महाराज जाऊ पण तेथे सौख्य व्हायचे नाही कारण असं काही असो तिकडे जायचे अरे मी बोलत नदीच्या तिथे मंदिराजवळ पोचलो की त्या मंदिरात लक्ष्मीविलास मंदिर हे नाव कसे अगदी शोभते या असं तिकडे तिकडे काय गडबड झाली पहा म्हणजे हे पदरचनामध्ये सगळं नाट्याचं स्वरूप दिलेलं आहे रुक्मिणी कोकिळा कृष्ण कोकिळा कृष्ण कोकिळा रुक्मिणी हे बोलतात मी एकच कडवं बोलून दाखवलं आता आपल्याला एवढा वेळ नाही सगळं काही नाटक बघायला वाचायला त्यानंतर जे नाटक आहे थोडक्यात आपण नाटकांची फक्त माहिती घेऊया त्यानंतरचं संगीत एकच पाला नाटकामध्ये काय झालं ते बघू संगीत सॉरी संगीत एकच पाला संगीत शारदानंतर महत्त्वाचे सामाजिक प्रश्नावर भाष्य करणारे नाटक म्हणजे राम गणेश गडकरी यांचे संगीत एकच पाला हे नाटक दारूच्या व्यसनामुळे अत्यंत कर्तृत्वान हुशार माणसाची वापरा आणि त्याचे संसाराची कशी वाताहत होते सा सांगणारी शोकात्मिका म्हणजे एक संगीत एकच पाला सुधाकर या नाटकाचा नायक अत्यंत बुद्धिमान वकील विधवा बहि शर्दिनीचा सांभाळ करत शिक्षण घेऊन उत्तम वकिली करणार सुधाकर याला अत्यंत धनवान कुटुंबातील चालस सोप्रता पत्नी सिंधू लाभते आणि सिंधूचा भाऊ रामलाल हा या कुटुंबाचा आधार असतो उत्तम रीतीने आयुष्य व्यथित होत असताना कोर्टात झालेल्या अपमानामुळे सुधा सुधाकर व्यथित होतो आणि त्याचा कारकून तळीराम हा दारूबाज असतो आणि आपणावर मात करण्याचा मार्ग म्हणून तळीराम सुधाकरला दारूचा प्याला देतो आणि हा तेव्हापासून सुधाकर त्याचे कुटुंब त्याची फरफट चालू होते घरातील पैसा संपतो सुधाकरची वकिलीची सनद नष्ट होते आणि एक काळी संपत्तीची मालकी नसलेल्या सिंधूला मोलमजुरीचे काम करावे लागते आणि त्यांचे तान्हे व सिंधू यांचा मृत्यू होतो आणि दारूचा एकच फॅलाने एक हसरे कुटुंब बघता बघता कसे खाईत लोटले जाते याचे दाहक चित्र नाटकात आलेले आहे अत्यंत स्वाभिमानी पण दारूच्या व्यसनात बुडालेल्या सुधाकर व्यसनीत रळीरामो त्याची फटकळ पत्नी गीता टोकाचे पावित्र वृत्य जपणारी शिंदू तेजस्वी रामलाल अशा व्यक्तिरेखातून नाटकात जिवंत झाले दारूबाई स्वतःच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र सुद्धा खेचणारं सुधाकर व तरी त्याच नवऱ्यास्त आपले सर्वस्व पोतन हरी सिंधू यांचा एक प्रवेश इथे दिलेला आहे आता आपल्याला एवढा प्रवेश वाचायला वेळ नाही तर आपण आज दुसरं नाटक पाहूया दुसरं नाटक जे आहे संगीत संगीत मानापामान या नाटकात काय आहे की अनेक संगीत नाटके पण बनरंगभेची लोकप्रिय अटकवण्याचे काम ज्यांनी केलं आहे ते नाटककार म्हणजे कृष्णाशी प्रभाकर खाडिलकर संगीत मानापवन हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय ठरलेले नाटक भामिनी ही या नाटकाची नायिका आहे ना अत्यंत धनवान कुटुंबातील या भामिनीचा विवाह अत्यंत तू शूरशेनाने धैर्यधराशी धैर्य धराशी निश्चित केला जातो पण सुरुवातीला केवळ संपत्तीला श्रेष्ठ मानणारी भामिनी धनहीन धैर्यधराला नकार देते नंतर मात्र धनापेक्षा माणसातील गुणाचे त्याच्या कर्तृत्वाचे महत्त्व तिला पटते पण धैर्यधर आता तिला वरणार नाही त्या भीतीने वनमाल्याचे रूप घेऊन ती धरेधराशी संवाद साधते नाटकाची शेवटी ती भामिनी असल्याचा उलगडा होतून अत्यंत मानी संपत्तीला श्रेष्ठत्व देणारी आणि नंतर धरेधराच्या प्रेमात बुडालेली मानिनी शूर धैर्यवान धर्यधर संपत्तीच्या सुखात लोळणारा कर्तृत्व शन्य व भाभिनीकडे विवाह याचना करणारा लक्ष्मीधर अशा अनेक व्यक्ती नाटक या नाटकातून मोडतात आणि नाटकातील प्रवेशपणे इथे दिलेले आहेत त्यानंतर प्रवेश वाचायला खूप वेळ वेळ जाईल आपण नंतर याचा व्हिडिओ करू आता संगीत कट्यात कट्यार काळजात घुसली याचा थोडक्यात आपण परिचय करू कुकुलवधून नंतरच्या टप्प्यावर लोकप्रिय ठरलेल्या स नाटकातील एक म्हणजे पुरुषोत्तम दावरेकर लिखित संगीत कट्यार काळजात घुसली पुरुषोत्तम दारवेकरांनी लिहिलेली ह्याच नावाच्या चित्रपटाने या नाट नाटकाचे कथानक तर लोकप्रिय केलेलं दिसते शास्त्रीय संगीतातील दोन गायन शैलीतील संघर्ष या नाटकाच्या मध्यवर्ती कथासूत्र आहे आणि विश्रामपूर संस्थानात नव्याने रुजू झालेले राजगायक गायक साहेब अथाफ हुसेन अल्थाफ हुसेन त्यांच्याकडून पराभूत झालेले पण तितके ताकदीचे गायक पंडित भानुशंकर कलेच्या दाशाने झपाटलेले सदाशिव भानुशंकर यांची कन्या उमा आणि खासाहेबांची साहेबांची कन्या झिना राजकवी कवी पोंके बिहारी ही या नाटकातील प्रमुखपात्र नाटकाची पार्श्वभूमी सांगितिक असल्याने या प्रवेशातील भाषा ही सांगीतिक परिभाषेची वाटू शकते त्यानंतर परिचय आपण करून घेणार आहोत संगीत मत्स्यगंधा तर पौराणिक अशाकडे नाटकातून ज्यांनी ना नवीन बघितले तो नाटककार म्हणजे वा शिरवाळकर वसंत कानेटकर यानंतर आपण वसंत कानेटकर यांच्या संगीत मच्छ्यगंधा नाटकाने प्रवेश बघणार आहोत आता पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या संगीताने हे नाटक अधिकच समृद्ध झाले महाभारतातील सत्यवती ही नायिका या नाटकाच्या केंद्रस्थानी आहे सत्यते ही कोळ्याची मुलगी पराशर ऋषी तिच्याकडे आकृष्ट होतात काही काळात त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण होतात न मात्र नंतर संन्यास वृत्तीने तो तिचा त्याग करतात कालांतराने ते हसिनापुरात राजा शंतनू सत्यवतीच्या सौंदर्याने मोहित होऊन तिला विवाहाची मागणी घालतो आणि आपल्या मुलांना नंतर राजपथ मिळाव्या अट सत्यवतीने घातल्याने शंतनू व्यथित होतो मात्र त्याच्या आधीच्या पत्नीचा मुलगा देवव्रत आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी राजपथ त्यागतो व अजन्म अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा करतो हीच ती भीष्म प्रतिज्ञा हे सारे या नाटकात आले आहे आणि नाटकातील एक प्रवेश बघू पराशराकडे अव्य झाल्याने व्यथित झालेल्या सत्यवतीची मनाची अस्वस्थता यातून दिसते त्यानंतर आपण नाटक बघूया या कोणतं येते ज्याला एवढ्याच नाटकांचा आपण या तर आपण सगळी सुभद्रा या नाटकाची कथा महाभारतातल्या कोणत्या कथेवर आधारित आहे ते अर्जुन सुभद्रासमोर बाल बालजार बालजारट विवाहाच्या अमानुष प्रथाष्य करणारं महत्त्वाचे नाटक संगीत शारदा हे होय संगीत शारदा या नाटकाची नायिका शारदा होय एकच मला या नाटकाचा नायक सुधाकर हा होय एकच मला या नाटकात दारूची व्यसनाची समस्या मांडलेली आहे संगीत मानापमान या नाटकाची नायिका भामिनी ही होय तर हे काही प्रश्न हे आपल्याला नेट शेट परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त असतील जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू करा